आणि आपला जो मूळ म्हणजे जे हा प्लॅटफॉर्म देणारे आपले जे आहेत संतोष गावडेजी, वर्ल्ड पॉवर इंडिया, बघा वर्ल्ड पॉवर इंडिया त्यांच्या नावामध्येच पॉवर आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे वर्ल्ड पॉवर इंडिया खरोखर वर्ल्ड पॉवर करूया, नक्कीच होणार ते. आणि तर मी स्वतः एक औषध निर्माती म्हणून होते म्हणजे काम केलंय, आणि आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो पर्यायी उपचार याच्यामध्ये माझा जास्ती अभ्यास आहे. तर आज ही जवळपास आपली 6वी मीटिंग आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक जॉईन होत आहेत, एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, आपले सगळे व्यवसाय किंवा आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण शेअर करू शकतो. नमस्ते आलोक जी, आपका स्वागत है हमारे इस मीटिंग पर. आहे आपले आलोक त्रिपाठी जी म्हणून आहेत आणि ते सायबर सिक्युरिटी, बघा आजकाल सायबर सिक्युरिटी किती महत्वाची आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, कारण बारीक सारी गोष्टी आपल्या हातामध्ये मोबाईल असतो, व्हॉट्सअप असतं, फेसबुक असतं, इतर अनेक गोष्टी असतात, त्या दृष्टीने सायबर सिक्युरिटी ही किती महत्वाची आहे हे गेल्या 2 जर 2-3 पेक्षा असतील जास्त ह्याच्यामध्ये आलोकजींनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर आलोकजी आपका स्वागत है और आप अभी आपका सायबर सिक्युरिटी के बारे में बता दीजिएगा. आलोक जी आप आए हुए हैं? आता जे लोक आहेत त्यांचं एक मिनिटाचं आपलं अर्धा 30-30 सेकंडचं इंट्रोडक्शन ओके झालं, ओके ओके, मला वाटलं त्याच्यानंतर आलोक जी म्हटलं आले असतील तर त्यांना आपण हे देऊया म्हणून मी आपण ऍक्च्युली त्यांना फोन हाय केला. हॅलो बोलू देणार. तुम्ही ते कदाचित बिझी आहेत मला वाटतं, आलेले आहेत ओके ओके त्यांनी हाय ओके, हॅलो केलं नाही, त्यांना ओ माहिती आहे येस पहिले इंट्रोडक्शन होतं नंतर. ओ हां येस ओ एक येस आला ओ एक येस आला, अनम्यूट करून. येस. हे संकेत आहेत का, संकेत ग्राफिक्स वाले? हाँ, हो, आहे आहे आहे. आपला परिचय देऊ शकाल का हो, नक्कीच नक्कीच. प्लीज, माझं जरा नाव द्या. लक्ष्मीकांत. हां, माझं नाव, माझा आवाज येतोय ऐकायला? हो, येतोय. हां, माझं नाव लक्ष्मीकांत म्हस्कर, मी सांताक्रूज वरून बोलतो आहे. मी गेली 25 वर्ष ग्राफिक डिझायनिंग आणि ऍडव्हर्टायझिंग फील्ड मध्ये आहे. जवळपास मला 20 वर्षाचा अनुभव आहे या या क्षेत्राचा, आणि गेली 5 वर्ष मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो केलेला आहे, म्हणजे मुंबईतून. आणि मी सोशल मीडियामध्ये जे आपण आता सध्या आपण जे जाहिराती करतो सोशल मीडियासाठी, जे आपल्याला डिझाईन्स लागतात किंवा ज्या ब्रँड्स असतात त्यांना आपण जे प्रमोट करतो त्यांच्यासाठी जे काय डिझाईन करतो त्याचा मी स्पेशलिस्ट आहे. आणि ओके ग्रेट. सोशल मीडिया असू दे, लोगो डिझायनिंग, ब्रोशर कॅटलॉग, आणि माझी स्पेशालिटी ब्रँड डेव्हलपमेंट मध्ये आहे. जर कोणाचा स्टार्टअप असेल किंवा कोणाचा एस्टॅब्लिश बिझनेस असेल किंवा त्याला तो म्हणजे सक्सेसफुली चालत नसेल, तर त्याचं संपूर्ण मेकओव्हर करायचं असतं का, आणि त्याच्याबद्दल काय काय लागतं, कसं काय लागतं, तर ते संपूर्ण मी त्यांना गाईड करून, त्यांना संपूर्ण त्याच्याबद्दल माहिती देऊन त्यांचा बिझनेस एका कॉर्पोरेट लेवलला कसा आणता येईल, आणि त्याला कॉर्पोरेट लेवलला आणून त्याचा जास्तीत जास्त त्याचा जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल त्याला जास्तीत जास्त कसा खप त्याचा वाढेल याचा मी गाईड करून त्याप्रमाणे त्या डिझाईन कॉर्पोरेट लेवलच्या स्टँडर्ड प्रमाणे डिझाईन त्यांना बनवून देऊ शकतो. आणि तेवढी माझी म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे, मी मोठमोठ्या एजन्सीमध्ये मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे, त्यामुळे या अनुभवाचा आपल्या ग्रुप मधल्या सगळ्यांनी जरूर फायदा घ्यावा. नंबर सांगा, तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9833-644-576. माझ्या बिझनेसचं नाव आहे संकेत ग्राफिक्स. ओके, संकेत ग्राफिक्स बद्दल आपण मला वाटतं असं सांगता येईल की बऱ्याच जणांना अधून मधून ते हे देत असतात, आयडियाज देत असतात. ओके, वेलकम वेलकम, चांगलं आहे. 30 आपण सध्या आता आपण असं हे करतो की 30 सेकंड्स मध्ये आपण इंट्रोडक्शन देऊ, आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाला आपण एक जर संपर्क केला आठवड्याभरात तर त्यांना 5 मिनिटं जर बोलायचं असेल, प्रेझेंटेशन द्यायचं तर नक्की देऊ शकता. तसं तुमचं पण संकेत ग्राफिक्सचं तुम्ही प्रेझेंटेशन देऊ शकता की लोकांना कसं फायदा होईल, ब्रँडिंग कसं होईल, ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्च्युअल कसं करायचं असतं. ठीक आहे, लोक काय पण लिहितात आणि सांगतात चला संपर्क करा, नंबर नसतो काय नसतं काय कुठे असतं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि कसं अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, कसं स्कीम्स असायला पाहिजे, त्यांच्या गॅरंटी काय वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी, त्याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकू शकाल. नक्कीच, धन्यवाद धन्यवाद. नेक्स्ट समिता, खूप छान माहिती सांगितली तुम्ही आणि आम्ही नक्कीच या गोष्टीचा लाभ उचलू, आणि सगळ्या इथे जे आता उपस्थित आहेत त्यांना आणि आपल्या ग्रुपवरच्या सगळ्यांना मी सांगेन की जरूर तुम्ही यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या टिप्स घ्या
आणि आम्हाला जरूर नक्कीच तुमची मदत मिळेल याच्याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद सर. एक मिनिट, हात वणी वर केले, अरे त्यांचं हे झालं वाटतं, ठीक आहे, हरकत नाही. अमृताजी म्हणून होते. अच्छा, बहुतेक हात आहेत आहेत ते, पण त्यांचं माईक ऑन नाही. ठीक आहे, नेक्स्ट लाईनीत घ्या. आहेत का अमृता, श्रीकांत आहेत का? नाही नाही, त्यांचं माईक बंद झालेलं आहे. माईक बंद झाला का? बरं, डॉक्टरजींचं घ्या जरा. होय होय, डॉक्टरजींना घेते मी. डॉक्टर दळवी आपण आहात का? हो आहे आहे. हा, जरा आपलं जे एक अतिशय छान, हा होय होय, आणि आपलं खूप वेगळं आणि छान काम आहे त्याच्याबद्दल खरंच मनपूर्वक आपल्याला काय आभार धन्यवाद असं म्हणता येईल आपल्याला. पण खूप वेगळा म्हणजे खरंच खूप वेगळा विषय आम्हाला मिळतोय की कृषी संबंधातला, आणि त्यात सुद्धा भात की जो आपला अगदी रोजचा खाण्यातला एक म्हणतात तसे महत्वाचा घटक आहे कार्बोहायड्रेट्स मध्ये ज्याच्यात जास्त असल्यामुळे. तर प्लीज आपण आपल्याबद्दल जरा सांगितलं तर बरं होईल, आपला परिचय. डॉक्टर अनंत दळवी, कोकण कृषी विद्यापीठाचं तसं तेथे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र म्हणजे रिजनल ऍग्रिकल्चरल रिसर्च स्टेशन आहे, आणि तिथं मी कृषी विद्यावेत्ता या पदावर शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे. आणि मुख्यत्वे संशोधन हे भातावरती आहे, त्याच्यामध्ये मी कृषी विद्यावेत्ता म्हणजे ॲग्रॉनॉमिस्ट म्हणजे भाताच्या लागवडीविषयी किंवा लागवड तंत्रज्ञानाविषयी मी संशोधन करतो. आणि आपल्या कोकणामध्ये आता तुम्ही बोललाच आहात की आपल्या रोजच्या जीवनातला एक आहार म्हणून भात, भाताशिवाय आपलं काही चालत नाही, आपलं जीवन म्हणजेच भात आहे. तर त्या भातावरती संशोधन इथं चालतं. आणि आपल्या कोकणामध्ये कसं आहे की खरीपामध्ये भाताशिवाय काही घेताच येत नाही, कारण पाऊस एवढा पडतो. अगदी गोव्यापासून बघितलं तर अगदी गुजरातपर्यंत पाहिलं आपण तर एवढा पाऊस पडतो की भाताशिवाय आपल्याला काही घेताच येत नाही खरीपामध्ये. मग खरीप झाल्यानंतर आपण जिथं पाणी असेल तिथं इतर पिकं घेऊ शकतो. पण मग भात कसं आता काय चाललंय की भात हे परवडत नाही आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना. आणि शहरीकरण, मी जर थोडंसं जास्त लांबते माझं घर म्हणजे तर थोडस मला सहन करा. तुम्हाला एक मिनिट, तुम्हाला आम्ही 2 मिनिट दिलेली आहेत, बाकीच्या 30 सेकंड, आणि तुमचा विशेष कार्यक्रम ठेवणार आहोत आपण, तर त्या आठवड्याभरात मध्ये कॉन्टॅक्ट करा. हा ठीक आहे. तर आपल्या मुंबई आणि पुणे आणि शहरात होत असल्यामुळं आपली जमीन सगळी म्हणजे चिखलात काम करायला कोणाला नकोय हल्ली. नोकरी पाहिजे, चांगल्या ठिकाणी नोकरी पाहिजे, आणि शेतात काम करणं, चिखलात काम करणं, भात पिकवणं, आणि भाताला तसं जे मूल्य आहे किंवा जी किंमत मिळायला पाहिजे तर ती पाहता, आणि उत्पादन मूल्य ते पाहता खूप कमी फरक आहे. म्हणजे उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्याला विक्री किंवा सेल प्राईस म्हणतो आपण त्याला, ती कमी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईच्या भोवती किंवा पुण्याच्या भोवती किंवा कुठल्याही शहराच्या भोवती कोकणामध्ये आपल्या काय भात शेती होते, पण आता हे भात शेती परवडत नसल्यामुळं शेतकरी भात शेती विकून, गुंठेवारी विकून किंवा त्याच एनए करून शेती विकत आहे. पण भविष्यात काय, भविष्यात आपण आपल्या मुलांच्या हाती किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या हाती आपण काय देणार आहोत, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि ती भात शेती परवडत नसल्यामुळं कमी खर्चात कसं उत्पादन काढायचं, अरे वा, कमी खर्चामध्ये किंबहुना ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यावरती आम्ही भात, आपण पारंपरिक पद्धतीने भात पिकवतोच आहे. तो भात पिकवत असताना आपल्याला ते खूप डिटेल आता जात नाही मी, पण उत्पादन खर्च जास्त येतो आणि त्याचं जे सेल प्राईज आहे किंवा त्याला दर मिळतो किंवा भाव मिळतो तो कमी असल्याने शेतकरी भात शेतीकडे वळत नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्याच्यानंतर जिथं पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी भाजीपाला पिकं घेतली जातात. आणि भाजीपाला, आणि आता असा एक ट्रेंड आलेला आहे की ऑर्गॅनिक फार्मिंग
केमिकल न वापरता किंवा रासायनिक खत न वापरता किंवा कुठलेही रासायनिक कीटकनाशक असेल किंवा रोगनाशक असेल तणनाशक असेल ते न वापरता आपण ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळत चाललेलो आहोत की विषमुक्त अन्न खाण्यासाठी म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक ट्रेंड येत आहे तर त्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. पण आपलं असं आहे की आपलं पॉप्युलेशन जास्त आहे भाताचं उत्पादन कमी आहे प्रॉडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण भाताची उत्पादकता ती कमी असल्याने आपण रासायनिक खत शेतकऱ्यांना वापरायला सांगतो जेणेकरून अधिक उत्पादन आपले जेवढं पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला पुरेसं होईल एवढं अन्न आपण पिकवलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण त्यांना सांगतो की रासायनिक एकात्मिक खत व्यवस्थापन हे रासायनिक खतासोबतच सेंद्रिय खत देखील आपण वापरली पाहिजेत असं आपण त्यांना सांगतो. तर त्यासाठी म्हणून मग आपण हे एकात्मिक पद्धतीने जे खत व्यवस्थापन आहे किंवा इतर काही पॅकेजेस आहेत तर ते केली पाहिजेत. तर ह्याच्यावरती काम चालतं आपलं आणि मी नंतर भविष्यामध्ये असं आपण ठेवू एक लेक्चर की त्याच्यामध्ये मी सांगेन भात कसं पिकवायचं. धन्यवाद धन्यवाद. नक्की नक्की. आणि तुमचा शक्यतो नंबर सांगा आणि मग आपण सविस्तर बोलू कारण हा भरपूर महत्वाचा विषय आहे कारण इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्सचे लोक आलेले आहेत आणि भात हा भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण पूर्वी म्हणायचे की आपण भात खायला नाही पाहिजे परंतु आता ऍज पर न्यू सायन्स भात खायला पाहिजे म्हणतात. ओके आणि गव्हाचं जे पीठ आहे ते तुम्ही गहू कमी खा. ओके आणि दुसरा विषय जो तुम्ही कोकणात कोकण एक भाताची जात काढलेली आहे नवीन शोधून रत्नागिरी आर्ट त्याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त आहे लोहाचं आणि यांच्यामध्ये लोह हिमोग्लोबिन कमी असतं तर ही जी रत्नागिरी आर्ट नावाची जी व्हरायटी आहे भाताचं वाण आहे तर ते असं उपयुक्त आहे. आपण नंतर बोलूया सविस्तर. हो सविस्तर बोलू. तुमचा नंबर जमत असेल तर सांगा मला. नंबर 9404 0 4 4 3 0 3 0 2 8 2 8 2 6 ओके धन्यवाद. अच्छा बाकीच्यांना आपण जसं सांगतो आपण सिस्टमॅटिक कार्यक्रम करतो थोडक्यात परंतु चांगला करायचा प्रयत्न करतो आपण आणि जसं आपण सगळं ठरवलेलं असतं त्या पद्धतीने बोलतो परंतु सर्व समावेशक होईल असा प्रयत्न करत असतो सगळ्यांचा सहभाग होईल असा प्रयत्न करत असतो आपण. तर आपण आता काही जणांना आपण जरा बोलायला आपण हे करू सांगू हा चहा हे पण आलेले आहेत अमृताजी एक मिनिट हा अमृताजी हा अमृताजी त्यांचं आता मला वाटतं पण त्यांचं माईक ऑन होत नाहीये तिकडे त्यांनी हात तर वर केलाय परंतु माईक ऑन होत नाहीये त्याच्यामुळे ते बोलू शकत नाहीये. अजून कोणीतरी हात वरती केलेला मला वाटतं ठीक आहे पण उरलेले जे लोक आहेत त्यांना आपण नंतर पण बोलायला सांगणार. सुनीताजी एक मिनिट सुनीता लोहार तुमचा माईक ऑन करा आणि तुमचा व्हिडिओ ऑन करा. नेटवर्क इश्यू आहे सर केला बोला तुमचा परिचय द्या तुमचा. हा माझं नाव सुनीता लोहार मी नाशिकला. पण बोलताना व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी बोलताना कमीत कमी व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओचं बटन जे आहे हा ओके बोला. नमस्कार सर. नमस्कार. मी सुनीता लोहार तीस सेकंड मध्ये तुमचं सगळं इंट्रोडक्शन द्या नाव तुम्ही काय करता तुमचा जर संपर्क क्रमांक द्यायचा असेल तर संपर्क क्रमांक द्या ठीक आहे. आलोकजी पण आलेले आहेत आपण सिक्युरिटीचं सुरू करू आणि नंतर पुन्हा आपण सिस्टमॅटिकली परत पुन्हा सगळ्यांची ओळख आपण घेऊ. हा बोला सुनीता. हा सर आमचा बिझनेस आहे ड्रायफ्रुटचा काजू बदाम सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट आहे. आम्ही दोघं नवरा बायको करतो पूर्ण होलसेल रेट मध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स असतात आमच्याकडे सर्व सुकामेवा पूर्ण प्रकारचा आणि काळी मिरी वगैरे पूर्ण प्रकारचे मसाले. कुठे कुठे लोकेशन काय? लोकेशन आमचं नाशिकला त्रिमूर्ती चौक नाशिक. बर ठीक आहे. संपर्क क्रमांक द्यायचा आहे का तुम्हाला तर आता द्या नाहीतर मग ग्रुप मध्ये. ठीक आहे सर आता पाहिजे देऊ का पाहिजे का? हा चालेल. हा
70 38 अमृताजी एक मिनट थांबा. हाँ बोला बोला सुनीताजी बोला. 70 38 70 38 38 87 75 79 75 79. अरे वा मराठी मध्ये बऱ्याच काळाने लिहिलं. ठीक आहे हरकत नाही धन्यवाद. ओके अमृताजी आलेले आहेत. अमृताजी तुमचा माइक ऑन करा आणि बोला. तुमचा परिचय द्या काय करता ते सांगा. हा माझा व्हिडिओ सुरू होत नाहीये. सगळं झालेलं आहे. व्हिडिओ होता तुमचा सुरू. अच्छा हा व्हिडिओ ऑन करा ना. येस बोला. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा मी अमृता किचन म्हणून केटरिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. अमृता किचन नावाने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला आहे पुण्यामध्ये. आता कोरोनाचा काही लोकांपर्यंत म्हणजे काही रिस्पॉन्स येत नाहीये. पण एकदा कोरोनाचं वातावरण संपलं की सुरू होईल. कारण मी गावात मध्य भागात राहते प्रभात टॉकीज जवळ. त्यामुळं होईलच सुरू तो काही प्रश्न नाहीये. आणि मी LIC विमा एजंट आहे. आणि तेही काम माझं म्हणजे बाहेर पडता येत नाहीये उन्हातानाचं. घरचे सगळे म्हणतात की काही काम कामाच्या दृष्टीने बाहेर तो असेल आणि कोरोना वगैरे झाला तर. म्हणून त्यामुळे मी घरातच असते आणि घरातूनच काही ऍड वगैरे स्टेटसला वगैरे टाकत असते की ज्या जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचता येईल बाकी काही. गुड गुड व्हेरी गुड. अमृताजी पुण्यावरून बोलत आहेत आणि अतिशय छान पद्धतीने ते त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे आणि ते अतिशय छान पद्धतीने त्यांच्या गोष्टी वगैरे सांगत असतात. त्याच्यानंतर छान पदार्थ बनवतात आणि ते सगळ्या बऱ्याच लोकांना ते सर्व करतात. त्यांचं पेईंग गेस्ट साठी त्यांच्याकडे जागा आहे. तर स्टुडंट करता पण ते पेईंग गेस्ट देऊ शकतात अशा पद्धतीने. तुमचा नंबर द्यायचा असेल तर द्या तुम्ही सगळ्यांना. बोला. 90 677 पुन्हा सांगा. 90 677 90 677 18 401 18 401. धन्यवाद. फक्त तुमचा बोलताना मला वाटतं बाजूला साऊंड काहीतरी आवाज येतोय. एनिवे पण ऐकू आला. धन्यवाद. आपण सातत्याने संपर्कात राहू. थँक्यू. तुम्ही राहा सगळं कार्यक्रम बघा. बर सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घ्यायचंय. आपण स्टेप बाय स्टेप सगळ्यांना इनिशिएटिव्ह घेण्यासाठी प्रयत्न करतोय. अमृताजी आज त्यांना मी लवकर बोलवलेलं परंतु काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. परंतु ठीक आहे आपण सगळं फॉलो लीड करत असतो त्यामुळे अमिताजीने लगेच ते लीड केलं. चला आलोकजी आलेले आहेत. ओव्हर टू अमिताजी. निश्चित. नमस्ते आलोकजी. नमस्ते अमिताजी. नमस्कार एव्हरीवन. नमस्ते. बहुत बेताबी से हम लोग सुनने के लिए मतलब आपके साइबर सिक्योरिटी के टिप्स हमें चाहिए. तो सबसे पहले मैं आलोक जी का स्वागत करती हूँ और सुनिए उनसे बहुत अच्छे अच्छे साइबर टिप्स जो बहुत इम्पोर्टेंट है. तो आलोक जी आप शुरू कीजिए. जी हाँ, क्योंकि अभी हिंदी में उन्होंने बात किया है. जस्ट मराठी में 2-3 सेंटेंस बोलना चाहता हूँ कि साइबर सिक्युरिटी फार आवश्यक है. अपने इकड़े आता बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स से लोक आलेले आहेत. फिटनेस ग्रुप, लाफ्टर ग्रुप, बिजनेस ग्रुप, अनेक प्रकार से लोक आलेले आहेत. त्यामुळे आपण हा विषय घेतलेला आहे जेणेकरून सर्वांना उपयोग होईल. तर आलोक जी त्याबद्दल एक्सपर्ट्स आहेत. त्यांचं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि ते अतिशय वेळात वेळ काढून आपल्या इकडे येतात. त्यामुळे आपण हा कार्यक्रम केलेला आहे. ओके तर आज मी फक्त का बोललो कारण वेगवेगळ्या ग्रुप्सला पण आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि अनेक लोक जवळजवळ 50 वरती पटकन इमिजिएट सगळेजण युट्यूबमध्ये पण बघतात आणि नंतर पण बघत असतात. ओके असं छान पद्धतीने कार्यक्रम चालला आहे. तर सगळ्यांना उपयोग होईल सायबर सिक्युरिटी कारण प्रत्येकाला गरज आहे. ज्याच्याकडे मोबाईल आहे ओके कमीत कमी आणि ज्याचा अकाउंट आहे बँक अकाउंट त्याला सायबर सिक्युरिटीची गरज आहे. एम आय राईट. ओव्हर टू आलोक जी. धन्यवाद. थँक्यू अमिताजी. थँक्यू संतोष. आज आपको ज्यादा समय हम दे रहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मिनिमम 10 मिनिट्स आगे भी बढ़ सकते हैं. ओके थँक्यू सो मच संतोष जी. थँक्यू एवरी वन फॉर ज्वाइनिंग अस टुडे. और जैसा कि मैं कोशिश करता हूँ कि हिंदी में ज्यादातर बात करूँ
बट कभी कभी ऐसा हो जाता है कि वो लैंग्वेज प्रेशर करके आ ही जाती. सो दो आई कैन अंडरस्टैंड, मतलब मराठी मुझे समझ में बहुत अच्छी आती है. आई कैन ऑल्सो स्पीक, बट वो थोड़ा सा आई प्रेफर टू गो इन हिंदी. तो हिंदी और इंग्लिश का थोड़ा मिक्सचर में कंटिन्यू करूंगा. अगली बार एक दो सेंटेंस है ना स्टार्टिंग के मराठी, वो मराठी में बोलने का और फिर बाद में आहिस्ते आहिस्ते सेंटेंस बढ़ाने का. त्यामध्ये काही गरज नाही, मी बोलू शकतो कम्प्लीट, बट वो काय जे होतं ना मुद्दा होतो ना, नो प्रॉब्लेम, इथे तिथे जाऊ शकतो. म्हणून मी काय करतो, मी हिंदी प्रेफर करतो. माय मोस्टली प्रेफर्ड लँग्वेज इज इंग्लिश, बट देन येस नो प्रॉब्लेम. और ये कार्यक्रम जो है वो हम मराठी में ही करेंगे, ऐसा कुछ नहीं है. लेकिन अभी मैक्सिमम लोग मराठी है, और अगर किसी को मराठी समझ में नहीं आता है तो हम हिंदी में भी बात कर सकते हैं. देयर इज नो प्रॉब्लम, ओके, क्योंकि सभी लोगों के लिए है. धन्यवाद, सॉरी टू डिस्टर्ब यू, थैंक यू. ना ना, दैट्स फाइन, दैट्स फाइन. सो जैसा मेरी कोर कॉम्पिटेंसी है साइबर सिक्योरिटी, और जैसा कि आप लोग जानते हैं आई रन अ कंपनी व्हिच इज कॉल्ड अ सिक्योर आईटी वर्क्स प्राइवेट लिमिटेड, which is based out of Mumbai. And we are, hamara Mumbai mein office hai, main corporate office. Hum Noida mein hai, hum West Bengal mein operate karte hain, hum Gujarat se operate karte hain. Pune mein hamara office hai, we have recently started it. Hum Chennai mein start kar rahe hain office, aur Bangalore mein hamari koshish hai ki office kab se kare. Iske sath sath humne thode se operations start kiye hue hain Dubai mein, Philippines mein, और कुछ कंट्रीज है जहाँ पे हमें इस तरह की रिक्वायरमेंट्स आई, तो हमारे नेशनल और इंटरनेशनल प्रेजेंस है अभी फिलहाल. कमिंग टू द सिक्योरिटी और द सिक्योरिटी प्राइमरली, सिक्योरिटी जैसे संतोष जी ने भी थोड़ी देर पहले कहा, सिक्योरिटी इज अ सब्जेक्ट फॉर ईच एंड एवरीवन. जरूरी नहीं है कि आप इस डोमेन या इस फील्ड या आईटी फील्ड से बिलोंग करते हो तभी आपको साइबर सिक्योरिटी की जरूरत पड़े. सिक्योरिटी चाहे आप किसी भी फील्ड में हो, चाहे आप कोई भी काम करते हो, चाहे आपकी नौकरी हो, चाहे आपका बिजनेस हो, चाहे आपकी यू नो कंसल्टिंग हो, फ्रीलांसर काम करते हैं, साइबर सिक्योरिटी हर उस प्रॉब्लम्स को रिजॉल्व करने की कोशिश करता है, या साइबर सिक्योरिटी हर एक समस्या को रिजॉल्व करने की कोशिश करता है जो आपके आईटी या टेक्नोलॉजी को यूज करने से आ सकती है. फॉर एग्जांपल, हम में से मोस्टली सारे लोग बैंक अकाउंट्स इस्तेमाल करते हैं, हम में से बहुत सारे लोग पेटीएम, गूगल पे या इस तरह के ऑनलाइन प्लेटफॉर्म्स इस्तेमाल करते हैं फॉर ट्रांजैक्शंस. मेट्रो सिटीज है जहाँ पे आजकल गैस होती है जो पाइपलाइन के थ्रू कंट्रोल होती है, या हमारे घरों में प्रीपेड मीटर्स आते हैं इलेक्ट्रिसिटी के जो हम स्मार्ट होम्स में स्पेशली इस्तेमाल करते हैं. ये सारी चीजें अगर आप इस्तेमाल करते हैं तो साइबर सिक्योरिटी आपके लिए है. आपको समझना पड़ेगा या आपको समझना चाहिए कि जो भी टेक्नोलॉजी हमारी लाइफ में कन्वीनियंस के लिए आई हुई है, या जो भी टेक्नोलॉजी हम अपने डे टू डे लाइफ में इस्तेमाल कर रहे हैं, वो किसी ना किसी लेवल पे या किसी ना किसी हद तक कॉम्प्रोमाइज हो सकती है. वो किसी ना किसी हैकर द्वारा या किसी ना किसी मलेशियस इंटेंडेड गाय के द्वारा आपको एक्सप्लॉइट करने में इस्तेमाल हो सकता है, चाहे वो आपका बैंकिंग अकाउंट हो, चाहे वो आपका डिजिटल प्लेटफॉर्म्स हो, चाहे वो फेसबुक अकाउंट हो, चाहे वो आपके लैपटॉप्स हो, डेस्कटॉप्स हो. अगर आप साइबर सिक्योरिटी समझते हैं तो एक चीज जो आपके साथ कभी नहीं हो सकती वो है कभी आप किसी के फाइनेंशियल फ्रॉड्स या कभी आप किसी के हैकिंग अटेम्प्ट्स में विक्टिम बन जाए, या कोई आपके अगेंस्ट इन तरह की चीजों को परफॉर्म कर सके. जैसे हम, मुझे और आप सबको भी पता है कि बैंकिंग ट्रांजैक्शंस करने के लिए ओटीपीज रिक्वायर होते हैं. वो ओटीपीज जनरेट कैसे होते हैं, उस ओटीपी का फंक्शन क्या होता है, क्या होता है जब आप किसी को ओटीपी शेयर कर देते हैं, और वो सारी चीजें, वो समझना साइबर सिक्योरिटी का एक रिस्पॉन्सिबिलिटी है. जैसे मैं हर हफ्ते आता हूँ और इस प्लेटफॉर्म पे कुछ रिसेंट हैकिंग अटेम्प्ट्स को डिस्कस करता हूं, तो आज की ही न्यूज है कि यूएस में एक मेजर गैस जो घर तक गैस पहुंचाने वाली कंपनी है, उस कंपनी में हैकिंग अटेम्प्ट हुआ. और आपको ताज्जुब होगा ये जानकर कि वो कंपनी कम से कम 50% 45-50% लोगों के घर तक गैस पहुंचाने का काम करती है थ्रू पाइपलाइन, और वो पाइपलाइन कंपनी हैक हो गई, राइट.
सो आप समझ सकते हैं कि इट इज नॉट ओनली फॉर टेक्नोलॉजी, ये सिर्फ एक कंप्यूटर या आईटी इन कंपनियों तक सीमित नहीं है. एक पाइपलाइन, गैस पाइपलाइन कंपनी कैन ऑल्सो बी हैक्ड. दूसरा, हम सब जानते हैं किर्लोस्कर, राइट? किर्लोस्कर पंप मेरे ख्याल से हर वो आदमी जानता है जिसके घर पे पाइप है या पंपिंग सेट्स हैं, करेक्ट? किर्लोस्कर कंपनी में अटैक हुआ था, साइबर अटैक हुआ कल के दिन, और देर हैव बीन मोर देन व्हाट इज ए 100% ऑफ अटैक ऑन टू दी सर्वर्स ऑफ किर्लोस्कर. और एक पंपिंग कंपनी जिसका मैकेनिकल इंस्ट्रूमेंट्स है, जिसके मैकेनिकल डिवाइसेस है या पाइपलाइन जैसी पाइप्स बनाने का मैन्युफैक्चरिंग है, ऐसी कंपनियां भी हैक हो सकती है. जब ऐसी कंपनियां हैक हो सकती है तो हम क्यों नहीं, राइट? हम तो और ज्यादा आसान टारगेट हैं हैकर्स के. हैकर्स हर दिन कुछ ना कुछ करते रहते हैं जिससे हमारे और आपकी लाइफ में प्रॉब्लम्स क्रिएट होते हैं. सो हम ये अगर सिक्योरिटी या हम जो अपना एक कैंपेन चलाते हैं उसके थ्रू ये इंश्योर करने की कोशिश करते हैं कि हम और आप जैसे लोग जो या तो नौकरी कर रहे हैं या जो बिजनेस में इन्वॉल्व हैं या जो अन्य प्रकार की गतिविधियों में के थ्रू अपने लाइफ को चलाना चाह रहे हैं, दे फील सेफ, दे रिमेन सेफ, उनके पैसे इंटैक्ट हो, उनके डिजिटल लाइफ और डिजिटल जो वेलबींग है वो इंश्योर्ड हो. इन सारे चीजों को लेके हम बहुत सारे प्रोग्राम्स रन करते हैं बिगिन प्राउडली से, और जैसे हम हमेशा प्राउडली कहते हैं कि हम इंडिया की पहली साइबर सिक्योरिटी सर्टिफिकेशन कंपनी है. ना हमारे पहले कोई साइबर सिक्योरिटी सर्टिफिकेशन कंपनी आई है इंडिया में, ना अभी जब हम बात कर रहे हैं तो कोई भी ऐसी कंपनी है जो प्राइमरली एजुकेशन और लर्निंग सेक्टर में, साइबर सिक्योरिटी के एजुकेशन और लर्निंग सेक्टर में इंडिया की ऐसी कोई कंपनी है जो करना चाह रही है, जो कर रही है. सो दैट इज अ मैटर ऑफ प्राउड फॉर अस कि हमने इस चीज को समझा है. 20 साल का जो मेरा एक्सपीरियंस रहा है इस इंडस्ट्री में, हमने इस चीज को बहुत अच्छी तरह से समझा है कि जब तक देशवासी सिक्योर नहीं होंगे, देश कभी सिक्योर नहीं हो सकता. जब तक हम अपनी प्रोडक्शन करना नहीं सीखेंगे, देश कभी प्रोटेक्टेड फील नहीं करेगा. देश या एक जो हम सिविलियंस कहते हैं या सिटीजंस कहते हैं, देश हमसे बनता है, ना कि किसी बाउंड्रीज, ना कोई जियोग्राफिकल लाइन से. तो हम हिंदुस्तानी होके हम सिर्फ हिंदुस्तान तक कंस्ट्रेंट नहीं है. हम यूएस में हैं, हम कनाडा में हैं, हम यूके में हैं, हम दुनिया के हर एक कोने में हैं. लेकिन हमारी जिम्मेदारी ये है कि हम जहां भी रहें हम अपने आप को प्रोटेक्टेड रखें. तो उसी एक एरा में है, जैसे कि हमने, जैसे मैंने बताया कि हम साइबर सिक्योरिटी ट्रेनिंग और लर्निंग ऑर्गेनाइजेशन है. हमारे बहुत सारे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स हैं जिसके थ्रू हम बच्चों को ट्रेनिंग प्रोवाइड करते हैं और एक साइबर सिक्योरिटी के अंदर उनका एक करियर प्रोवाइड करते हैं कि बच्चे इस चीज को सीख सके और अपना एक करियर बना सके, इस फील्ड में आ सके. और मैं आपको बता दूं, साइबर सिक्योरिटी एक हाईली पेड जॉब है. आईटी इंडस्ट्री में सबसे अच्छी नौकरी या सबसे अच्छी अगर सैलरी किसी को मिलती है तो वह आईटी सिक्योरिटी है. आप इसका अंदाजा इसी से लगा सकते हैं कि इस फील्ड में, जहां पे और सारी फील्ड में वैकेंसीज कम है और लोग ज्यादा है, साइबर सिक्योरिटी एक ऐसी फील्ड है जहां पे अभी भी इंडिया में 68,000 जॉब ओपनिंग है, मतलब 68,000 जॉब्स है लेकिन कैंडिडेट्स नहीं है. देयर आर नो कैंडिडेट्स अवेलेबल एज ऑफ नाउ. पूरे वर्ल्ड की बात करें तो पूरे वर्ल्ड में आईटी सिक्योरिटी में देयर आर 3.5 मिलियन जॉब ओपनिंग्स, 35 लाख जॉब ओपनिंग्स है पूरे वर्ल्ड में, लेकिन कैंडिडेट्स नहीं है, डिजायर्ड स्किल सेट्स नहीं है. सो एक बहुत बड़ा गैप है. और इस चीज को हमने समझते हुए इस पर्टिकुलर बिजनेस को अडॉप्ट किया है, इस मॉडल को हमने बनाया और हम आगे ले जा रहे हैं. बट हर एक को साइबर सिक्योरिटी की फील्ड में आना या साइबर सिक्योरिटी के डोमेन में आना जरूरी नहीं है. जैसे मैंने कहा, साइबर सिक्योरिटी इज रिक्वायर्ड फॉर एवरी इंडिविजुअल, हर वो आदमी, हर वो शख्स जो किसी ना किसी तरह से डिजिटल प्लेटफॉर्म पे जुड़ा हुआ है, चाहे वो फेसबुक इस्तेमाल करता हो, चाहे वो व्हाट्सएप इस्तेमाल करता हो, चाहे किसी तरह के ऐप इस्तेमाल करता हो, चाहे वो मोबाइल फोन इस्तेमाल कर रहा हो. हमें जानना जरूरी है कि जब भी हम कोई एप्लीकेशन इंस्टॉल करते हैं या जब भी कुछ हम किसी प्लेटफॉर्म को एक्सेस करने की कोशिश करते हैं, ये प्लेटफॉर्म एक लेवल तक आपको सिक्योरिटी प्रोवाइड कर सकते हैं, राइट? आपकी अपनी सिक्योरिटी आपके खुद के हाथ में है.
आपकी अपनी सिक्योरिटी, मेरी खुद की सिक्योरिटी मेरे खुद के हाथ में है। ऐसा कभी नहीं हो सकता कि एक एप्लीकेशन प्रोवाइडर, चाहे वो कोई भी आप नाम ले लें, व्हाट्सएप ले लें या फेसबुक ले लें, चाहे कोई भी नाम ले लें, कोई भी प्रोवाइडर आपको आपके फोन में आके सिक्योरिटी प्रोवाइड कर सके, राइट? तो अपने ऐप में सिक्योरिटी प्रोवाइड करा सकते हैं, जो कराने की कोशिश भी करते हैं और बहुत हद तक कराते भी हैं। बट हमारे फोन में कोई मैलवेयर आ गया या वायरस आ गया या कुछ परेशानियां हो गई, तो उसकी जिम्मेदारी हमारी है, वो कंपनी की ओनर्स या कंपनी की कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं होती इफ हमारा, जब हमारा फोन हैक हो जाए, राइट? सो जो हम और लोगों की करियर बिल्डअप करने के साथ करने की कोशिश कर रहे हैं, उसमें एक चीज ये है कि हम नॉर्मल पब्लिक जो है उनको भी हम एजुकेट करने की कोशिश करते हैं। हम सोचते हैं कि हर एक इंडिविजुअल, हर एक इंडियन सिटीजन साइबर सिक्योरिटी को समझे और उस तरह से किसी ना किसी तरह से अपने आप को डिजिटली सिक्योर बना सके। उस दिशा में हमने एक प्रोग्राम शुरू किया है जिसमें हमने संतोष जी को भी इन्वॉल्व कर रखा है। वो प्रोग्राम है सिक्योरिटी एट रुपीज वन। एक रुपए में एक किसी भी इंडिविजुअल को एक दिन की सिक्योरिटी प्रोवाइड करना, मतलब 365 रुपए, साल में 365 दिन होते, 365 रुपए में हर दिन आपको सिक्योरिटी के बारे में समझाना, हर दिन आपको सिक्योरिटी के बारे में जागरूक करना, हर दिन आपको सिक्योरिटी के टूल, टिप्स एंड ट्रिक्स बताना, आपको साइबर सिक्योरिटी के हिसाब से ऑनलाइन क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, अपना फोन कैसे इस्तेमाल करना चाहिए, आप जो एप्स इस्तेमाल करते हैं वो एप्स कैसे इस्तेमाल करनी चाहिए, आप जो जैसे आजकल हो रहा है कि लॉकडाउन चल रहा है और मोस्टली सारे लोग ऑनलाइन ही बैठे हुए हैं और ऑनलाइन ही काम हो रहा है मेजरली, इस सिचुएशन में जब बच्चे, छोटे से छोटे बच्चे आजकल बायजूस या ऑनलाइन अपने स्कूल की क्लासेस एक्सेस कर रहे हैं मोबाइल फोन से, तो ऐसा क्या करें हम, ऐसे क्या चीजें करें कि हमारा बच्चा अलग डिवीजन में ना जाए, हमारा बच्चा सेफ हो, या हमारे बच्चे के किसी एक्शन की वजह से, किसी लिंक पे क्लिक करने की वजह से हमारा अकाउंट कॉम्प्रोमाइज हो जाए, इस सारी तरह की चीजें हम जो है वो सिक्योरिटी एट रुपीज वन में डेली बेसिस में हम नॉर्मल लोगों तक उनकी भाषा में पहुंचाने की कोशिश करते हैं। दिस इज द कॉज कि जहां पे हम ये चाहते हैं कि हमारा देश, हमारे देशवासी और हमारी जनरेशन, चाहे वो आईटी से हो चाहे वो आईटी से ना हो, सबके सब सिक्योर और सेफ डिजिटल टेक्नोलॉजीज का इस्तेमाल कर सके। सो दिस इज अबाउट साइबर सिक्योरिटी। देयर आर लॉट ऑफ फ्रॉड्स, देयर आर लॉट ऑफ इल इंटेंटेड गर्ल्स हु आर डूइंग लॉट ऑफ थिंग्स ऑन द इंटरनेट। बहुत सारे लोगों के अकाउंट हैक करते हैं डेली बेसिस पे, बहुत सारी चीजें होती हैं रेगुलर बेसिस पे इंटरनेट पे, तो दैट्स अ डिफरेंट मैटर। इसीलिए एक 10 मिनट के फ्रेम पे या 10 मिनट में इन सारी चीजों को समझाना बहुत मुश्किल होता है। सो दैट इज वन ऑफ द रीजंस व्हाई आई एक्सप्लेन कि हम किस तरह से लोगों तक समझाने की कोशिश कर रहे हैं, हम किस तरह से लोगों तक साइबर सिक्योरिटी की अवेयरनेस और एजुकेशन को पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। जिस भी इंडिविजुअल को ये लगता है कि आप हमसे कनेक्ट होना चाहते हैं या आप साइबर सिक्योरिटी को लेकर थोड़ा सीरियस है, यू कैन डायरेक्टली रीच आउट टू मी, यू कैन टॉक टू संतोष जी, यू कैन टॉक टू अमिता जी, या आप डायरेक्टली मुझे रीच कर सकते हैं और अपने कंसर्न्स, अपनी जो भी क्यूरीज और डाउट्स है वो पूछ सकते हैं इस फोरम में भी और डायरेक्टली भी। ओके, सो दिस वॉज अबाउट साइबर सिक्योरिटी। कमिंग टू द बिजनेस दैट वी वर टॉकिंग अबाउट, लॉट ऑफ पीपल व्हिच आई थॉट इज कमिंग फ्रॉम डिफरेंट डिफरेंट वर्टिकल्स लाइक डॉक्टर Dalvi, I think he was talking about generation of rice in Konkan region, and there was a madam who was talking about dry fruits and all. So, ये सारी की सारी चीजें FMCG में आती हैं, foods and fast moving consumer goods में आती हैं, और बहुत सारी चीजें हैं, बहुत सारे लोग हैं जो अलग अलग level पे इसी group में या बहुत outside this group also इस pandemic के time पे बहुत सारे लोग बहुत कुछ करने की कोशिश कर रहे हैं, but हमने बहुत पहले और बहुत जब हम बहुत छोटे थे हमने एक कहानी पढ़ी थी। एक फादर होता है, वो अपने बच्चों को बोलता है कि उसके चार बच्चे होते हैं बेसिकली, तो वो बच्चों को बोलता है कि अकेले एक एक लकड़ी लेके आओ। वो बच्चे बाहर जाते हैं, वो लकड़ी लेके आते हैं, फिर वो एक एक लकड़ियां लेता है, डैडी उसका एक एक लकड़ियां लेता है और लकड़ियां तोड़ देता है, लकड़ियां टूट जाती है, राइट? उसके बाद वो क्या करता है, सबको बोलता है चार चार लकड़ियां ले आओ, और चार चार लकड़ियां चारों बच्चे ले आते हैं और चारों को सारी लकड़ियां जोड़ता है, वो 16 लकड़ियां होती है, फिर उसको तोड़ना बहुत मुश्किल हो जाता है। तो बिजनेस इज ऑल्सो सेम थिंग। अगर अलग अलग आदमी अलग अलग तरह से बिजनेस करना चाहे तो शायद वो बहुत मुश्किल हो जाता है लोगों के लिए, क्योंकि
जरूरी नहीं है कि पहली बार किया हुआ बिजनेस हमेशा सक्सेसफुल हो जाए, राइट। बट जब 10 तरह के बिजनेस या 10 तरह के आइडियाज या 10 तरह के लोग अलग अलग डोमेन अलग अलग एक्सपीरियंस के साथ जुड़ते हैं और एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करने की कोशिश करते हैं, तो तब वो एक प्रोडक्ट नहीं रह जाता, तब वो एक कंपनी बन जाती है जहां पे 10 तरह के लोग होते हैं और 10 तरह के अलग अलग प्रोडक्ट्स होते हैं, राइट। सो संतोष जी की रिस्पॉन्सिबिलिटी, जो संतोष जी ने काम शुरू किया है, वो ये है कि ऐसे हजारों तरह के लोगों को एक साथ लेके आना ताकि वी ऑल कैन लर्न फ्रॉम ईच अदर। इट इज नॉट मैटर ऑफ फैक्ट कि यहाँ पे बैठा हुआ कोई आदमी किसी और आदमी से ऊपर है या नीचे है या उसका एक्सपीरियंस ज्यादा है या वो अच्छा नहीं कर सकता, दूसरा ज्यादा अच्छा कर सकता, ऐसा कुछ भी नहीं है। पॉइंट इज कि 100 लोग हैं, 100 लोग एक तरह से साथ में जेल करके, साथ में म्यूचुअली कॉन्ट्रीब्यूट करके, साथ में म्यूचुअली ग्रो करें, दैट इज द रिस्पॉन्सिबिलिटी एंड दैट इज द मोटिव ऑफ द ग्रुप दैट संतोष जी इज टेकिंग अप। एंड दिस इज अ वेरी नोबल कॉज, बहुत अच्छा एक उदाहरण सेट कर रहे हैं अमिता जी और संतोष जी की इस ग्रुप को आगे ले जाना, हर वीक पे इस तरह के इवेंट्स करना। एंड दैट इज वन ऑफ द रीजंस कि मैं हर हफ्ते अपना समय निकाल के आता हूँ, इस ग्रुप में जुड़ता हूँ और हमेशा हर बार मैं यही रिक्वेस्ट करता हूँ कि जिसको भी जो भी लगता है कि आई कैन कॉन्ट्रीब्यूट टू योर बिजनेस और आई कैन कॉन्ट्रीब्यूट टू एनी ऑफ यू इन एनी विच वेज, आई एम ओपन, आई कैन टॉक टू यू, यू कैन टॉक टू मी एंड वी कैन कॉन्ट्रीब्यूट टूवर्ड्स ईच अदर। जो भी आपको ऐसा लगता है कि हम साथ में कुछ कर सकते हैं या आपको मुझसे कुछ आइडियाज या गाइडलाइंस की जरूरत है या गाइडेंस चाहिए है या आप सोचते हैं आप मुझे कुछ कंट्रीब्यूट कर सकते हैं, प्लीज प्लीज फील फ्री, यू कैन रीच आउट टू संतोष जी, यू कैन रीच आउट टू मी डायरेक्टली, यू कैन टॉक टू अमिता जी एंड यू कैन कनेक्ट विद मी एनी टाइम। सो आई थिंक आई हैव कंज्यूम माई 10 मिनट्स, so thank you so much again and I pass on this session to Santosh ji and Amita ji. Thank you so much for hearing me. Alok ji, बहुत अच्छी तरह आपने बता दिया कि साइबर सिक्योरिटी क्या है करके, क्योंकि कॉमन मैन को ये मालूम नहीं होता है। और दूसरी बात ये कहूंगी मैं कि थैंक यू सो मच, क्योंकि अब लास्ट संडे पे हमने आपने हमें कुछ टिप्स दिए थे कि भाई आपको बिजनेस बढ़ाना है तो आपको क्या करना चाहिए उसके लिए, 2 या 3 उसमें टिप्स दिए थे आपने। और एवरी मंडे को रात को 9:00 फेसबुक पे मेरा ये रहता है, टॉक रहता है, तो उस टाइम हमारा सब्जेक्ट यही था, डिफरेंट सब्जेक्ट्स रहते हैं तो करियर और बिजनेस ये हमारा सब्जेक्ट था उस दिन। सो मुझे उस टाइम वो दोनों बातें मैं कह पाई क्योंकि थोड़ा मुझे वक्त नहीं मिला था प्रिपरेशन के लिए और वो मेरे दिमाग में बैठ गया था। सो थैंक यू सो मच फॉर दैट। नाउ कमिंग टू द योर सिक्योरिटीज, अभी मुझे ये पूछना था कि दो बातें हैं। एक बात तो ये है कि देखो कभी कभार फेसबुक पे या अपना अमेजोन पे हम लोग कुछ खरीदते हैं तो उससे आगे पीछे के जो जितने भी, मतलब अभी कुछ ड्रेस मटेरियल खरीदा तो और भी कुछ लोगों का उसमें एडवर्टाइजमेंट आ जाता है, हाँ, तो ये भी शायद ऐसा हो सकता है कि ये सिक्योरिटी के अंदर आता होगा, जैसे कि आप सब बता रहे हैं उसके हिसाब से मैं कह रही हूँ, मेरा नॉलेज उतना नहीं है तो अगर मैंने कुछ गलत कहा तो वेरी सॉरी फॉर दैट। तो और दूसरी बात ये है कि अगर हमको ये सीखना है हमारे लेवल पे, नॉट एकदम हाई फंडू लेवल, तो मतलब जस्ट अपना सिक्योरिटी प्रोवाइड करने के लिए, तो ऐसे तो संतोष जी ने और आपने बताया है कि 1 रुपी पर डे 365 रुपीज फॉर दैट 1 ईयर यू कैन से, तो हम लोग क्या करें, कहाँ पे संपर्क करें, आपसे या संतोष जी से संपर्क करें, ये सवाल मैं बाकी सब लोगों की तरफ से पूछ रही हूँ आपको। बिल्कुल। सो अमिता जी, जैसे आपने पहले चीज कही की I'm really happy कि मेरी कहीं कुछ बातें किसी को उसके लाइफ में कहीं मदद कर सके, तो इससे ज्यादा खुशी मुझे कहीं नहीं मिलती। It's really a great thing to hear कि आपको कहीं ना कहीं मेरी बातें मददगार साबित हुई। So really thank you for that. Second is as I said कि हमने जो प्रोग्राम बना हुआ है साइबर सिक्योरिटी एट रुपीज वन या हमारे जो सर्टिफिकेशन कोर्सेज भी है, वो प्राइमरली यही फोकस करते हैं कि एक लेमन को, एक नॉर्मल आदमी को जब भी इस फील्ड में आना हो या जब भी
चाहे वो किसी भी एज ग्रुप का, चाहे वो 40 का हो चुका है या he has retired from the field like 60-62 years, फिर भी कुछ काम करने की जद्दोजहद में लगा हुआ है, वो भी इस कोर्स को कर सकता है। और हमने कोर्स इसीलिए डिजाइन किया हुआ है कि एनी पार्ट ऑफ योर लाइफ, एनी फेज ऑफ योर लाइफ, एनी फॉर्म ऑफ योर लाइफ, यू वांट टू कम इनटू दिस इंडस्ट्री, यू कैन कम इन, ठीक है। तो कोई कहीं भी ज्वाइन कर सकता है। सेकेंड थिंग इज जो सब सिक्योरिटी एट रुपीज वन वाला कॉन्सेप्ट है, वो ये इसलिए बनाया हुआ है कि लोग डेली बेसिस पे, हमारे पास समय नहीं होता, हम अपनी रेगुलर लाइफ में इतनी ज्यादा इन्वॉल्व होते हैं, अपने कामकाज में इतनी ज्यादा इन्वॉल्व होते हैं कि हम डेली बेसिस पे एक घंटे डेढ़ घंटे निकाल के किसी भाषण को या किसी कहानी को सुनने नहीं आ सकते, राइट। तो इसीलिए हमने क्या किया हुआ, हम एक नॉर्मल तरीके से, एक विजुअल तरीके से, चाहे वो बैनर्स हो गए, चाहे पोस्टर्स हो गए, चाहे वो टेक्स्ट हो गया, राइट, चाहे वो स्मॉल वीडियोज हो गए, उसके तरीके से हम आपको डेली बेसिस पे मैसेज सेंड करते हैं कि मैसेज मीन्स ईमेल्स या यू नो ऐप पे, जो कि आपके काम को भी हैम्पर ना करे, बट एट द सेम टाइम आप डेली बेसिस पे कुछ ना कुछ लर्न कर सके, ठीक है। सो दिस इज द वे वी आर एक्चुअली डिलीवरिंग दिस। And as long as registration is concerned, there are two ways of doing it. You can actually go to Santosh Ji, you can come to me for getting the registration done, or you can simply go to our website and get the registration done. Okay. So ये plan हमारी website पे भी available है। आप website पे जाइए, security at rupees one पे जाइए, आपको cyber defense brigade club का एक पेज खुलेगा, उस पेज पे आप membership obtain कर सकते हैं। Okay, ठीक है। Thank you so much. Thank you. लीला कुलकर्णी आहेत का? अच्छा, अभी हमारा जो कार्यक्रम के हिसाब से हम लोग पहले इंट्रोडक्शन लेते हैं, बाद में सिक्योरिटी का जो इंफॉर्मेशन है वो लेते हैं, और उसके बाद में फिटनेस के टिप्स लेते हैं, और हमारे जो लोग हैं, अलग अलग लोग हैं, उनका इंट्रोडक्शन ले लेते हैं, ठीक है। लेकिन आज हम लोग ने जरा ज्यादा समय दिया, और हर बार हम लोग थोड़ा सा समय सोचते हैं कि इतना समय देना है, आधा आधा पौने घंटे में सब होना चाहिए, लेकिन करीबन एक घंटा तक चलते रहता है। एनीवे, ठीक है, फिर भी उसको हम लोग कोशिश कर रहे हैं कि कम से कम समय में ज्यादा से ज्यादा लोगों को मिले, ये कोशिश कर रहे हैं, और वो कोशिश हम लोग करते ही रहेंगे कंटिन्यूस। ओके, आता आपण फिटनेस टिप्स घेऊया आपल्या कार्यक्रमाच्या सूचीनुसार आणि प्रत्येकाला ते पाठवल्यानुसार, आणि त्यानंतर मग आपण इंट्रोडक्शन घेऊया जे उरलेले आहेत, बरेच जण आहेत। ओके, गॅलॅक्सी 58 आहे, त्याच्यानंतर मग कोण आहेत, सुनीता लोहार झाला, त्याच्यानंतर अजून कोण आहेत, अजून दोघं तिघे जण आहेत, लीला कुलकर्णी आहेत, ठीक आहे, आणि कोण असं नवीन असतील तर त्यांचं पण आपण हे घेऊया इंट्रोडक्शन। आता मी आपला वेळ जास्त झाला त्यामुळे मी तुम्हाला फिटनेससाठी जास्त वेळ घेत नाही, कारण आज आपण सिक्युरिटीला थोडासा वेळ दिला, प्रत्येक वेळेला आपण कोणाला तरी जास्त वेळ देणार आहोत, ठीक आहे। तर फिटनेससाठी आपण एवढंच म्हणू शकतो की सगळे डॉक्टर्स, सगळे एक्सपर्ट्स, फिटनेस एक्सपर्ट्स हे एकच गोष्ट सांगतात, कॉमन गोष्ट सांगतात, मग तो जो डॉक्टर असेल तो आयुर्वेदिकचा असू दे की होमिओपॅथिकचा असू दे की ॲलोपॅथीचा असू दे, सगळे डॉक्टर एकच सांगतात, प्रत्येक जण आपला जीवनक्रम बदलण्यासाठी सांगतात, प्रत्येकाचा लाईफस्टाईल सांगण्याची पद्धत वेगळी आहे, योगामध्ये वेगळं आहे, बॉडी वेट ट्रेनिंगमध्ये वेगळं सांगतात, लाईफस्टाईल तुमचं असं ठेवा, असं डाएट ठेवा, डायटिशियन वेगळं सांगतं, परंतु एकच गोष्ट आहे फिटनेसची, ती लोक सगळी लोक कॉमन सांगतात, ती काय आहे गोष्ट, मला कोणीतरी एक हात वरती करून सांगू शकेल का? प्रत्येक एक्सपर्ट्स म्हणजे होमिओपॅथिक एक्सपर्ट्स, आता मी बऱ्याच एमडी डॉक्टर्सची पण चर्चा केली, ठीक आहे, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक हे सगळे मोठे एमडी डॉक्टर्स वगैरे फेमस डॉक्टर्स आहेत, त्यांच्याशी मी चर्चा केली, लकीली मला बोलता आलं त्यांच्याबरोबर, पण त्यांनी एक गोष्ट कॉमन सांगितली मला की सगळेजण वेगवेगळं सांगतात थोडंफार, की काही जण सांगणार की खाणं तुम्ही दोनदाच खा, काही जण सांगणार तीनदा खा, काही जण चारदा खा सांगणार, तर वेगवेगळं काही जण सांगणार झोप तुम्ही दुपारची घेऊ नका, तर काही जण सांगणार की तुम्ही 4 तास झोपा, 5 तास झोपा, 6 तास झोपा, तर काही जण सांगणार 8 तास झोपा, हे सगळं थोडं थोडं वेगवेगळं सांगतील, ओके, परंतु फिटनेस बद्दल एकच कॉमन गोष्ट सांगतात सगळे, काय म्हणताय, हात वर करा आणि सांगा, हा बोला बोला लीलाजी बोला,
हा फिटनेस मध्ये आहार योग आणि आहार योग आणि एक तिसरं माझ्या मी एक क्षणभर विसरले तर आहार योग आणि निद्रा याचं सातत्य महत्वाचं आहे. जे काही आपण करू ते सातत्याने केलं तरच त्याचा उपयोग होतो. याचं उदाहरण म्हणजे 6 महिने एक राघव पाटील सरांचं मार्गदर्शन घेते तर त्यामध्ये मी माझं वजन 8-10 किलो कमी झालं सातत्याने. मी त्यांनी दिलेला आहार सांगितलेला आणि आपल्याला हा आपल्याला एका शब्दामध्ये सांगायचं उत्तर, त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडस स्टॉप करतो. फक्त एका शब्दामध्ये उत्तर सांगायचं की सगळे डॉक्टर शेवटी एकच सांगतात किंवा सगळे एक्सपर्ट योगा एक्सपर्ट असू दे, कराटे एक्सपर्ट असू दे किंवा बॉडी वेट ट्रेनिंग एक्सपर्ट असू दे, डान्स वाले एक्सपर्ट असू दे, एक शब्द सांगतात कॉमन आणि हा शब्द सगळ्यांना सांगतात फिटनेस बद्दल. तो शब्द कुठला आहे? काय काय करायला पाहिजे? सातत्याने जे काही करू ते एक्सरसाइज सातत्य. ओके, एक सातत्य आलं. ठीक आहे, कंटिन्युटी. ओके, दुसरा अजून कोण काय म्हणतो? एक्सरसाइज. ओके, राईट परफेक्ट. लाफ अँड वॉक. लाफ अँड वॉक. ओके, आता प्रत्येक जण वेगवेगळे एक्सरसाइजचे प्रकार सांगितले तुम्ही, लाफ सांगितलं कोणी काय, परंतु एक्सरसाइज करा हे सगळे जण सांगतात लक्षात. तो मग डान्सचा असू दे की लाफ्टरचा असू दे की आयुर्वेदिक डॉक्टर असू दे की सगळं, फक्त एकाच गोष्टीवर सगळेजण एकत्र येतात. ती गोष्ट म्हणजे कुठली आहे? तुम्ही व्यायाम करा, एक्सरसाइज करा. यु हॅव टू डू मुवमेंट. तुम्हाला मुवमेंट्स या तुमच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते जीवनाच्या अंतापर्यंत तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि ते तुम्हाला जर तुम्ही शिकून कराल चांगले एक्सपर्ट्स कडनं. एक्सपर्ट्स म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगतो की एक्सपर्ट्स म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन आहे, बेसिक सर्टिफिकेशन आहे, काहीतरी शिकलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांचा अनुभव आणि त्यांचं नॉलेज याच्यावर तुम्ही ते बेस करू शकता. जसं आपण पण एक्सरसाइज शिकवतो असे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन शिकवतात, परंतु तुम्ही ते चेक करा आणि त्या पद्धतीने करा. तर मी आता जास्त बोलत नाही, एक दोन वाक्यात सांगतो की उद्या आपण एक स्पेशल एक ट्रेनिंग ठेवतो. आपण दर सोमवारी ट्रेनिंग ठेवतोच फिटनेसची, पण उद्या मी 9:30 ते 10:30 सकाळी 9:30 ते 10:30 सगळ्यांसाठी आपण एक फिटनेस ट्रेनिंग ठेवतोय फ्री मध्ये. ठीक आहे, सेम आयडी असणार आहे. आता जो आयडी आहे तो सेम आयडी आहे. तर तुम्हाला जर आयडी मिळाला नाही तर तुम्ही त्याच्यात क्लिक करा. सकाळी 9:30 ते 10:30 असणार आहे. ठीक आहे, उद्या सोमवार आहे त्याच्यामुळे कामावरची लोक वगैरे आजकाल ऑनलाईन पण असतात बरेच लोक. ठीक आहे, तर साधारण 9:30 ते 10:30 ही वेळ असणार आहे सकाळी. तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घेऊ शकता की संध्याकाळी बरं पडेल. मला वाटतं संध्याकाळी बरंच चांगलं पडेल सगळ्या लोकांना, परंतु त्यावेळेला थकतात लोक आणि संध्याकाळी शक्यतो व्यायाम करू नये, सकाळी करावा. जर नाही जमत असेल तर संध्याकाळी. त्यामुळे आता सध्या आपण 9:30 ते 10:30 ठरवलंय, त्या पद्धतीने करूया. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी लोकांना पाठवा, तुम्ही जॉईन करा. आणि ऍक्च्युली त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथे वेळेचं कमतरता आहे त्यामुळे आपण तिथे जवळजवळ आपण तासभर व्यायाम पण करून घेऊ आणि बऱ्याच गोष्टी सांगू. ओके, धन्यवाद. आता बाकीची इतर जी लोक आहेत ठीक आहे, त्यांना आपण जरा इन्व्हाइट सांगूया, त्यांचं इंट्रोडक्शन व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आता कोण आहेत अजून, आता कोण कोण बाकी आहेत? अमिताजी बघा, लीला कुलकर्णी, हा तुमचं पूर्ण हे सांगा ना, तुमचं परिचय एक अर्धा मिनिटामध्ये सांगा. तुमचं परिचय सांगा, तुम्ही काय करता सांगा आणि तुमचं कॉन्टॅक्ट नंबर बोला. काही नाही, मी म्हणजे असं बिझनेस म्हणायचं, ऑनलाइन बिझनेस काहीतरी आप करा म्हणायच्या करते, त्याच्यावर जास्त काही नाही. अजून काय म्हणजे माझा फोन नंबर 7888 नाही. ठीक आहे, ग्रुप मध्ये टाका मग तुमचं. 7842419041. ओके, गॅलेक्सी S8 हे कोण आहेत? माता दिवसाचा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आहे ना, बरं. गॅलेक्सी S8 तुमचं नाव काय आहे? गॅलेक्सी S8 मी उज्ज्वला पोद्दार आहे. उज्ज्वला पोद्दार, अरे वा, बरं, बोला. ठाण्यातून आहे मी, ठाण्यातून बोलते. बरं, बोला.
आणि श्री भगवती अन्नपूर्णा कंप्लीट फूड कल्चर असं आमचं एक रेस्टॉरंट होतं. आता ते बंद आहे, पण मुळात आमचा बेस हा शिव सौरभ शास्त्र हा होता. आणि मग आम्ही सगळ्या ज्या नारी शक्ती आहे त्यांनी असं ठरवलं की आपण समाजाचं काही देणं लागतो, तर मग हे देणं द्यायचं कसं. तर आम्ही जी कंपनी स्थापन केली आहे जगदीश युनिव्हर्सल, त्याच्या थ्रू आम्ही बरेचसे प्रॉडक्ट बनवतो आणि त्या प्रॉडक्ट मधनं जे काही पैसा जनरेट होणार आहे किंवा जे काही उत्पन्न होणार आहे ते आम्ही समाजासाठी वापरणार आहोत. आणि मग आमचं पुढे म्हणजे फ्युचर प्लॅन असा आहे की आम्हाला एक वृद्धाश्रम करायचा आहे, अनाथाश्रम एक करायचा आहे आणि हॉस्पिटल बनवायचं आहे. त्याचा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 9867408441. आणि सध्या आम्ही कापूर बनवतोय आणि फरसाण हळद मसाले हे सध्या सगळं चालू आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र ते करतोय आम्ही. आणि त्याच्यातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. मग ज्यांना ऑक्सिजन लेवल कमी आहे तर कुठेही असू दे तो कापूर त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. आणि कापूर शुद्ध आहे आणि कापूराची प्युअरिटी ही चेक केलेली आहे. गुड गुड, छान आहे. कापूरचा पण फायदा बराचसा होतो. 9867408441 आणि अतिशय छान त्यांनी सांगितलं. आपण जनरली अर्ध्या मिनिटांमध्ये इंट्रोडक्शन सांगतो आणि तुम्हाला विस्तृतपणे बोलायचं असेल तर तुम्ही आठवड्यावर संपर्क करा, मग तुम्हाला एक 5 मिनिटं जास्त बोलता येईल म्हणजे तुम्हाला प्रेझेंटेशन. ओके, आणि अतिशय छान वाक्य त्यांनी सांगितलं, धन्यवाद, की सोशल सर्व्हिस हा पण त्यांचा मुख्य उद्देश आहे. आपलं सगळ्यात काय राहणार आहे आपण आपण आयुष्यामध्ये, तर तुमचं जे काम आहे ते तुमचं राहणार आहे, बाकी आपलं काहीच राहणार नाही. ओके, तर त्याच्यामुळे इट इज व्हेरी गुड, नाईस. आजच मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, तर त्याच्याबद्दल एक मोठा व्यावसायिक आहे, साधा रिक्षा चालवणारा माणूस होता आणि त्याने भरपूर, आता त्याने भरपूर करोडोचा त्यांचा टर्नओव्हर आहे. मला वाटतं त्याने बरंच मदत पण केली आहे ऑक्सिजन लेवल विदर्भासाठी, संपूर्ण ऑक्सिजन त्याने स्वतः प्रोव्हाइड केलं, लक्षात घ्या. तर त्याचं म्हणणं तेच होतं की तुम्हाला काय आवडतं, व्यवसाय आवडतो की सोशल सर्व्हिस, पण तो सोशल सर्व्हिसच मला बरं वाटतं, छान वाटतं. ओके, तर हा एक पॉइंट मला आठवला आणि कदाचित काही जण संमत होतील, काही जण असंमत होतील, परंतु याच्यावर विचार केल्यानंतर कळू शकेल. अतिशय धन्यवाद. आता अजून कोण राहिलेला आहे? अमिताजी कोण राहिलंय का? मला वाटतं सगळ्यांचं झालेलं आहे. ओके, आपला वेळेवर 8 मिनिटं आपण जरा थोडस जास्त झालेली आहेत, 8 वाजून 8 मिनिटं झाले, तरी पण बघा 8-8 अंक आलेला आहे, व्हेरी गुड. चला अमिताजी आपला समारोप घ्या, धन्यवाद. ओके, सगळ्यांनी आपले व्यवसायाबद्दल खूप छान पद्धतीने सांगितले आणि आज तर खूपच वेगळ्या वेगळ्या म्हणजे विषय असे होते व्यवसायातले, कुठे कापूर होता, कुठे भात होता, कुठे एक अन्नपूर्णा होती, तर कुठे अजून काही होतं, लाफ्टर क्लब वाले होते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे चेरी ऑन द केक म्हणतात तसं हे सायबर सिक्युरिटी होती आपली. आणि त्याच्यात आणखीन म्हणजे ती चेरी पचवण्यासाठी लागणाऱ्या आपल्याला ह्या मस्तपैकी अशा सगळ्यात छान याच्या म्हणजे फिटनेसच्या टिप्सही सरांनी खूप छान दिलेल्या आहेत. तर आपण सगळेजण पुन्हा पुढच्या रविवारी भेटूया आणि तोपर्यंत सगळ्यांनी आपापल्या व्यवसायाबद्दल थोडेफार प्रमाणात काही असेल तर एक नोट डाऊन करून ठेवा आणि संतोषजींना तुम्ही त्याच्याबद्दल कळवा, म्हणजे मग त्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला एक तुमचा थोडा 1-2 मिनिटं जास्ती आपल्याला तुम्हाला देता येतील. मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि पुढच्या रविवारी नक्की भेटूया आपल्या सगळ्यांच्या प्रतीक्षेत. अनेक धन्यवाद. हा सगळ्यांचाच कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळ्यांनी सहभाग घ्या आणि जे लोक ज्याच्यामध्ये बरंचसा इंटरेस्ट घेतील त्या लोकांना आपण जसं जसं प्रोजेक्ट करायचं, प्रत्येकाने आपापल्या आपल्याला स्वतःला प्रोजेक्ट करण्याचं शिका, त्याच्याकरता थोडस हे करा, त्याचा सहभाग घ्या आणि अतिशय चांगले सगळे ग्रुप चालू आहेत आणि आपले कार्यक्रम अनेक चांगले होत आहेत. अनेक धन्यवाद. सगळ्यांना कळवा, सगळ्यांना फॉरवर्ड करा. आपले युट्यूब चॅनल आहे ते पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्याकरता करा की युट्यूबमध्ये मी ते सबस्क्रिप्शन जे मनी वगैरे मिळतं त्याच्यासाठी मी करणार नाही अप्लाय, त्याच्यामुळे ऍडव्हर्टाईज नको आहेत आपल्याला, फक्त आपल्याला कंटिन्युअस तुम्हाला सूचना मिळत जातील म्हणून तो युट्यूब आपलं वर्ल्ड पॉवर इंडियाचं आहे, ते पण सबस्क्राईब करा. धन्यवाद, अनेक धन्यवाद आणि सगळेजण या. धन्यवाद. थँक्यू.